राम मंदिरामधल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी सुद्धा आनंदाच्या शिध्याचं वाटप केलं जाणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. या आनंदाच्या शिध्यानुसार 100 रुपयांमध्ये 6 वस्तूंचं वाटप केलं जाईल आणि राज्यामधल्या 1,68,00,000 रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे. याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत. अजय, याआधी आपण पाहिलं तर ज्या वेळेला सण उत्सव असायचे त्याच्या आधी आनंदाचा शिधा दिला जायचा आणि आता एक सणच साजरा केला जाणार आहे 22 जानेवारीच्या निमित्ताने. यामिनी नक्कीच आपण जर पाहिलं तर सणासुदीला म्हणजे दिवाळी, दसरा, गुढीपाडवा आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा जो आहे तो एकंदरीत अत्यल्प ज्यांचं हे अनुदान आहे त्यांना देणार येत असतो. म्हणजेच ज्यांच्याकडे केशरी रंगाचं राशन कार्ड आहे त्यांना हा शिधा देण्यात येत असतो. त्याच जोडीला नागपूरमधल्या वर्धा आणि इतर जो मराठवाड्यातला भाग आहे आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग आहे त्यांना हा शिधा जो आहे तो 100 रुपये देण्यात येत असतो. पण आता थेट 22 जानेवारीला ज्या दिवशी राम प्राण प्रतिष्ठेचा सोहळा जो आहे तो अयोध्येत पार पडणार आहे त्या अनुषंगाने हा शिधा जो आहे तो देण्यात येणार. त्याच जोडीला शिवजयंतीच्या निमित्त सुद्धा हा आनंदाचा शिधा जो आहे तो देण्यात येणार. अगदी धन्यवाद अजय या माहितीसाठी.